लग्नानंतर बायकोचा नाव पण बदलूची त्यांना गरज वाटली नाही. मग सांगितलंय स्वतः, इंदू आता तू नायकांच्या घराची सून झालंस. या तुळशी पुढे दिवो लावताना हात जोडून तिच्याकडे एवढाच सांगितले, या घरात पाऊल टाकताना घरात किती पैसे अडकू असा, किती भांडी कुंडी असं, ता काय बघलंय नाही. पहिला बघलंय ना तर तुका, तुझा पावित्र्य बघले आणि त्या घरात कायम टिकूसाठी मी प्रयत्न करीत गेले. या घराची सून म्हणा पुढे बापाचं नाव लावायचंय. देवरी तुका वचन दिलाय, मग यो अण्णा तुका वाऱ्यावर कसं सोडित. लगीन झाल्यापासून ह्यांची सगळी कारस्थाना कानावर येत होती. तितकीच ती खरी पण होती, पण कधी तोंड उघडून चाप विचारूची हिम्मत झाली नाही. ह्या चुकलाच माझा. ह्यांनी भिवरीच्या गळ्यावर सुरू फिरवल्याने आता बायल म्हणान घरातली माझी जागा तशीच रवली म्हणान बरा वाटला, पण आवस म्हणान पोरक्या झालेल्या त्या पोराची काळजी वाटली. पोरात हात लावायचो नाही, यो पोर माझो हा माझो दत्ता. रे दत्ता, काय छाया खया कोणीत असत? ते का सगळी तयारी करून ठेवू सांगू खया? सांगते, पाहुणे येतले ना. होय होय. अब मी काय म्हणतय, घरात कार्य हा, आता तरी ते का बाहेर काढा. दत्ता, माधवा, छाया, नाना, अरे पांडुक बाहेर काढतात, येवा लवकर. इसरलय खुळोकोळ इसरलय सांगून जगणारो पांडू कि तास तास आठवून जीवाची काळजी वाढवणारे आम्ही, सदान कदा हसणारो पांडू की आयुष्यात नशिबात दोष देऊन दगडाखाली अडकलेले हात झेझरून पण आतल्या आत ताहो फोडणारा मी, मागचा सगळाच इसरता इला असता तर पण काय काय इसरायचा. या किसरायचा तर दुसरा संकट दारात दिलेला असायचा, तिच्यात धग देऊ क्वचिन काय कमी त्रास दिल्यान. अण्णा नायकाच्या दारात वरात आणलंस, वरात काय असतात ता मी दाखवीन अख्ख्या गावात. या पौर्णिमेच्या आत या खळ्यात मांडव घालीन. चिझळ अख्ख्या घरात पोचली. माधव गाव सोडून मुंबईत गेलो. ह्यांच्या हट्टापायी दत्ताक मांडवात उभ्या राहूचा लागला. यो माझो झील दत्ता हरी नाही याचा लगीन होईल. पण त्याच्या सून याक चांगलाच झाला. सून नाय दुसरी लेकच घराकडे येली. ये मापटा ओलांडून आत ये. द्या वचन त्याला.
देताय वचन, सरिता घराकडे घेऊन ये. माका घरासून बाहेर काढताना हेंका अडवणारी पाटणकर बाईच होती. अगदी नातवाक घरात घेऊसाठी माझ्या पाठीशी उभी राहणारी पाटणकर बाईच होती. ह्या सगळ्या बघल्यावर किते एवढ्या सगळ्या आपल्यासाठी कोण करी असो प्रश्न कोणाक नाही पडतलो. माका पण पडलो, पण एका बाईन दुसऱ्या बाईवर जो विश्वास दाखवू हयो ना तोच मी पण दाखवले आणि दिव्याखालच्या अंधाराकडे दुर्लक्ष केले. पाटणकर बाई तुम्ही दत्ता माधवा अरे काय आया पण तुमका कळत कसं कळत नाही ओ एवढं पण चांगलपणा चांगलो नसता. ह्या बाईक तुम्ही तुमच्या धाकट्या बहिणीसारखं बघितलंस ना, पण या बाईन काय केलान तुमच्या चांगुलपणाचं तो फायदा उठवला ना. ही बाई या घरात तुमची जागा घेऊन बघता. अखेर आज डोळ्यात लागलेलो पदर कमरे खोचले. एका क्षणी असा वाटला ओढायचा चाप आणि संपवायचा सगळ्या सगळे व्याप संपवायचे, भोगलेल्या प्रत्येक वेदनेचो शेवट करायचो. मग ह्या बंदुकीचा तोंड माझ्याकडे असाच नाही तर. पण हिरवो चुडो भरलेल्या हातात तेवढी हिम्मत नाही होती. तोच हात कपाळावर मारीत नशिबात दोष देत राहिले. अण्णा नायकांनी तिच्यासाठी तिजोरी खाली केल्यानी दिलेलो शब्द मोडल्यानी तरी पण नायकांची कधी त्यांच्या वागण्याला विरोध करायची हिम्मत झाली. अरे खैसर जातास या है सर ये या बघ माधवा, माका बाहेर जाताना परत असा विचारायचा नाही. कळलं काय? कळलं बोल. हो 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 तशी माधवाची कायच करूची हिम्मत झाली ना, पण माझ्यात हिम्मत. मग रडक काय झाला? शाळेतले पोरं चिडवतात, विचारतात बाबांची मावडणं किती. परत असो रडत यायचा नाही. अण्णा नायकच हो झील असस. माधवा मी सांगतोय तल्लीट आहे, परत जर कोणी पोरांनी तुका चिडवल्या तर डायरेक्ट अशी कॉलर वरकून सांगायचा ए गावातली कोण पोरा असत ना सगळी माझी भावंड असत. कोणाच्या बापाची हिम्मत नाही. अगो अवधशे देवान तोंड दिल्या म्हणून काय बोलशील तू? हा कुणा काय सांगशील ते? काय सांगशील ते? काय असं काय या घरात रोजचाच झालेला होता असं सांगल्या म्हणजे कृष्णा सारख्या. हा देवकीच्या झिलाचो म्हणजे कृष्णाचो कंस जीव घेणार होतो ना तो देवकीच्या पोटी जन्मा किलो ही त्याची चूक नव्हती ना, त्याच्या नशिबाची चूक होती, परिस्थितीची चूक होती. मग वासुदेवान त्याका यशोदेकडे दिले आणि मग पुन्हा देवकीकडे दिल्या ना. मग हे का आम्ही कृष्णच म्हणायचा? दत्ताराम दत्ता ह्यो तुमचो भाव, ह्याच्या वांगडा रवायचा, ह्याच्या वांगडा खेळायचा. घर गावला, हाऊस गावली, भावंडा गावली. अण्णांच्या वागण्यामुळे अख्खा घर पळून निघत होता. त्याच्यात अण्णा आणि वच्चीच्या वादाचा विस्तव कायम पेटलेलो. त्याच्यातच वच्चीनं काशीच्या लग्नाची वरात घरासमोर नाचवल्यान त्याच्यात अख्खा घर भरडला गेला. वच्ची दारात येली, माझ्या दारात वरात नाचवली आणि जिती गेली. वच्चे अण्णा नायकाच्या दारात वरात आणलंस, वरात काय असतात मी दाखवीन अख्ख्या गाव. बिभत्स बाप दिसला मला. ठीक
अण्णा रवण दे चॉकलेट खाऊक दिले नाही आज जा आज काय वाज घ्या नाही लग्न करायचं नाही म्हणताय आहो काय हे काय करता मला जाऊ दे आईस ना हे घ्या तुमचे पैसे घ्या मका या लगीन खरंच करूचं नाही हो पण अण्णांका समजू कसं मी तुमच्या हात जोडते हो तुम्ही तरी मका समजून घ्या हो चांगली असस रंगारूपान चांगली असस तो पण आता हैसून सरळ घराकडे जायचा परत मागे या वाटेवर यायचा नाही ह्या लगीन होचा नाही घरा समोर इल्यावर मी हैसर त्या गावात त्या घरात नाही राहू शकत आहे खरे जातल असतो मुंबई मी मुंबईचा रस्ता धरला होता मला वाटलं माझ्या जाण्यानंतर सगळं प्रकरण संपेल थांबूक सांगा कसं करता बघा त्याची तीच लायकी हा गुरासारखी राबूची आतापर्यंत ना राबू आता दिला तेंका हातात बुका दिला असत ना तर ही येईली नसती सजिताचं काय अगदी चुकत नव्हतं पण बोलून काय फरक पडणार नव्हतोच उगाच ईशाची परीक्षा किती आहे अण्णांच्या अंगात ईश भरलेला होता किती जण मेली ह्या ईशा अण्णांनी मारलेनी बाजूचा असा पण रक्ताच्या नात्यातल्या पुरुषानच बाजूचा आणि आता रक्ताच्या नात्यातले तुम्हीच असास जा करूचा आता केलंय आता टंका पिटू नको या माझा चेडू असाय म्हणा तरी सरितान मग कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण मी पुढे ह्या घरात रवाचा असत तर ह्या घराचे नियम पाळूचे लागत माझे अटी मान्य करूचे लागतील आणि ते अटी मान्य असत तरच ही लक्ष्मण रेषा ओलांडा नाही जमत असत तर इलाज थैसर जाऊ शकता माझा घर सांभाळूक मी समर्थ गरज होती या सगळ्याची आयन कंबर कसून उभी रवाची रवली उभी ती पण सगळाच उसना होता वादळापूर्वीची शांतता होती वादळ खैसून येणार हे माहीत होता पण त्याचा रूप आणि वेळ काळ नव्हती मी नाही आईला आणखीन खसलेला बघू शकत मला वाटलेलं मोठा मुलगा म्हणून मी काहीतरी करू शकेन या घरासाठी आईसाठी पण नाही माझ्यात हिंमत आता तर कोणाच्यातच हिंमत नाही घरात येणाऱ्या अनिष्ट टाळूची अण्णांची पापा आता अख्ख्या वाड्यात भोगूक लागतले आजकाल कानात वारो घोंगावता येणाऱ्या वादळाची सुरुवात असा वादळात घरात घुसू जास्त वेळ नाही लागायचो असाच गप राहणाऱ्यातला वच्ची नाही अण्णा कुब्याचा आडवो केल्याशिवाय गपच बसणार नव्हतं वच्चीच्या सांगण्यानुसार सगळा करत होतोय पण मनात काय पटत नव्हतं अण्णाचो राग होतो मनात पण वच्चीच्या देवदेवस्की बोळा सगळ्या घरा कोणावर त्रास बघवत नव्हतो त्यांचो त्रास दिसत होतो हेंका माका त्रास नाही झालो माझ्या जिला त्रास नाही झालो रक्ताची उलटी होती माझ्या लेकाची वरात नाचवत आणलाय ना तर बघवला नाही अंका जा या सगळ्या करून ठेवल्यानी
कोणी सांगूची गरज नव्हती या कोणी केलेला हयच करूचा आणि हयच भरूचा. एक सांगू काय गो अम्माशी आपण जा काय करताव ना ता उलाटता आपल्याच घरापर्यंत येता. काय बोलू चा तुका उलटा दे नको. अगो पण शोभा या सगळा उपाय असा भयभाताचं नियत दाखवायचं. काय करतास काय माझ्या जिलाचा सोडा ते का सोडा. तुका माहित असा तुझ्या जिलान काय केलं ते का आज मी सोडणारच नाही. सोड म्हणतोय ना त्या का जाळून टाकीन त्याका पण खोई लागला वाटता. परत दिलो तर तंगडे तोडून ठेवेन. काय रे मामा लय मारल्याने काय रे. शेवंता माका शेवंताकडे जाऊचा. उपास तपास झाले जय थाय फिरून झाला नको नको ते उपाय करून झाले काशीची अवस्था बघवत नव्हती. तो अन्ना कारणीभूत होतो आणि तितक्याच आमचा वच्ची पण. पण राग निवाळलो तो वाड्यात काशी परत इलो ते वक्ता. बाबूलो बाबूलो ऐसर अशी जन्मखून असा आणि अगदी ठळक माहिती हा. कस दिसत रे पोरगो असो किडकिडीत असा हा. पण लक्षण चांगली असत हा. हे असे मोठे डोळे मोठा नाक शोभता शोभता नायकांच्या घरातलं शोभता. वय माझो काशीच होतो तो. मार मार माका मार नाहीतर मी जीव देईन. मार माका माझ्या जिलाचा जीव मीच घेतलाय. तू त्या का उद्दा मांगर लावू दिलस ना काहीतरी फिरवलंस ना माझ्या जिलावर. नाही रे मी असं नाही केलंय. खर तर आवशीच्या मायेत थैसर इलं होत फक्त एकदा माका त्याका बघूचा होता. मी परत त्याच्या समोर कधीच येणार नव्हतं. अगो चोरी आई त्यांनी नाही लुबाडल्यानी आणि हा एवढ्याच आणल्या तर काय झाला. अगो उद्या ह्या तिजोरी फोडी बहिणा ता जर अन्नाची तिजोरी फोडून हिला तर मी मीठ भरीन त्याची नजर काढीन. काय कमी होता वाड्यावर सगळाच होता. त्यात अण्णा त्या पाटणकर बाईची भर करत होतो. बापूस तरी हो तुका असला काय करू चासातला तर तुका ह्या मेलेल्या बापसाचा तोंड बघूचा लागा. पुन्हा असं करणार ना. मागे एक दिस मायराक जाते म्हणून सांगल्यान ता काय परत इला नाही. सगळीकडे शोधलाव पोलिसात गेलाव काय नाही केलाव. पोर गेलो सून गेली. बघलास यो काळ फास माने क्लाव साठी आणि यो कोयतो गोळ चिरू साठी. सांग बका कसो बदलो घेऊ सगळ्यांचो सांग. अबा अहो तुमच्या तोंडात बदल्याची भाषा शोभणार नाही.
मग काय करायचं? तुमच्या सर्वांची पूजा करायची काय? अजून पोरांच्या नावात हळहळ बसायचा? माझ्या सुनेकणी पोरात न्याय व्हावा, न्याय मागतात ती. कधी नाय तर ह्यांनी हाताची मूठ घट्ट आवळल्यानी होती, डोळ्यात इतक्या वर्षाचा राग साठवल्यानी होतो. पण त्या हो बघतास काय टाका जाऊन माझ्या घराची राख केल्यानी, माझ्या संसाराची राख केल्यानी, तेव्हा वाड्याची पण राख होऊन दी टाका जाऊन. वाडो जळालो पण इंदूच्या पुण्याईमुळा घर वाचला, अण्णा वाचलो. अण्णा नाही तुझ्या नजरेत? अरे सदाची मेवणी ती उजाव काढल्या. रघूची नजर पण चांगली आहे, पण जे नजरेला पडत ते नशिबात पडत नाही. या मैत्रीचा तसा त्यालाही फायदा होताच, एकीकडे कायदा होता तर एकीकडे लोकांका भुलो नारळ आणि लिंबा. अण्णाच्या हातून होणारी पाप माझ्यासाठी तिजोरीची चावी होती, मग त्या पापांना खत पाणी घालणं माझ्यासाठी भल्याचंच होत. फक्त अण्णाच्या रागाचं भांडवल करायचं होत. संपतच नाहीये हे सगळं सामान घ्यायचं, या गावातून त्या गावात, त्या गावातून दुसऱ्याच गावात जायचं. संपतच नाही सगळं काही. अगं काय करणार, नोकरीच तशी. अक्षरशः विंचवाच्या बिराड्यासारखं झालंय माझं आयुष्य. एका जागी म्हणून तुम्ही स्थिर थांबत नाही. मी तरी काय करणार नोकरीला? काय मिळतं काय हो तुम्हाला या नोकरीतून? महिन्याला पगार, त्यात सरकारी नोकरी. सरकारी नोकरी काय फायदा काय तुमच्या या सरकारी नोकरीचा? नाही फायदा झालाही असता, पण तुमचा हा प्रामाणिकपणा तो चिकटला का तुमच्या अंगाला? काय मिळत काय हो तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे वागून? इतरांकडे बघा, बंगले बांधलेत बंगले, आणि आपल्याकडे स्वतःचं घर सुद्धा नाहीये राहिलं. एवढ्यावर थांबणार नाही हे प्रकरण. माहिती लपवल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. काका मी बी ए ऑनर्स आहे. विद्याधर शिवैकर माझे वडील ऍडव्होकेट होते, त्यामुळे लहानपणापासूनच कलम, गुन्हा, पोलीस, चौकशी हे सगळे शब्द ऐकतच मोठे झालो आम्ही. काय म्हणत होता तुम्ही? की प्रकरण वेगळ्या स्तरावरती जाईल, माझ्यावर गुन्हा दाखल होईल, मी अडकेन. हरकत नाही, पण एकंदरीत जर तुम्ही केसचा नीट विचार केला ना तर सगळेच भरडून निघतील, हो की नाही? पण नेनेची हुशारी काय कमी नाही होती? आतापर्यंत तुम्ही सुषमाची जबाबदारी पाटणकरांवरती टाकली, आता येणाऱ्याच काय? मला दिवस गेलेत. शेवटा घ्या अण्णा, कोणाच्या पायाकडे यावचा लागला? माझ्याच ना. घे अण्णा, मी करीन, औषध घेऊन येईन, पण त्याची योग्य मात्रा घेऊ बाई, कमी करून जमाचा नाही. तू फक्त औषध दे, बाकी सगळं वयत झाली. उपाय केलं, जा नेनेची बुद्धी करू. त्याचं मन मात्र पोखरत चाललं होत. ज्या पायातल्या वाहण्याच्या आवाजाचा पण गावाला दरारा होता, ते पाय लटपटू लागले होते. पण रघूची वेळ चुकली.
काय अण्णा अण्णा कुठे आलो होतो आपण काय रघुनाथराव पण तोंडाला रक्त लागलेल्या वाघानं शोभाला अगदी सराईतपणे संपवलं शोभा माका तुझ्यासाठी या करूचा वाटता तुका आणि तुझ्या गोवा एकत्र आणूचा माझ्यासाठी तुम्ही लाखोंचा वाडा बांधणार होतात ना नकोय मला मला या घरात छोटीशी एक खोली द्या बस मला अजून काहीच नको अण्णा अण्णा हवा अण्णा तुम्ही तो निघून जा का मी का जायचं का निघून जायची वेळ आता निघून गेली आता जे काही करायचंय ना ते इथेच राहून करायचं आणि तसंही काका अजून काय वाईट होणार आहे जे व्हायचंय ते सगळं झालंय आणि आता गमवायलाही माझ्याकडे काही नाही आणि काका तुम्ही मला इथे घेऊन आला आणि आता तर दोन घरातलं अंतर एक कमी होत चाललं हे अंतर मला अजून कमी करायचं आणि या वाड्यात जायचं घर सुद्धा नाहीये राहिला ना दागिने ना साडी हे घ्या तुम्ही हेच घ्या हे पंचांग घ्या ही पोथी घ्या नाही घ्या सगळंच घ्या आणि तुमच्या पूर्वजांसारखं ना भिक्षुकी करा भविष्य सांगा लोकांना बघा यात तरी पैसा मिळतोय का तुम्हाला अग नशिबात असेल तेवढं सगळं मिळणार कोण घेऊन जाणार आहे नशिबातलं सगळं एक दिवस ठीक होईल काळजी करू नकोस हीच बोलायची सोय नाही सगळं एक दिवशी म्हणे ठीक होणार नाव काय तुमचा कुमुदिनी यांनी ठेवलं आणि माहेरचा शेवंता वा शेवंता लवकरावर सुषमाला मात्र अण्णांचा तिरस्कार वाटे कस सांगायचं मी तिला कि अण्णा नाईकच तुझे वडील आहेत अण्णांनी मात्र मुलगी म्हणून कधीच जवळ केलं नाही मात्र घरात येण्यासाठी संधी शोधत राहिले आणि हव्यासा पोटी या सगळ्याला मी बळी पडत गेले एक बायको एक आई मुळात एक बाई म्हणून भान विसरून मी अण्णांच्या जाळ्यात अडकले होते पुन्हा एकदा चूक झाली होती एक आई म्हणून एक बायको म्हणून एक बाई म्हणून माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली काय झालं माणूस आपल्या स्वभावानुसार वागतो परिस्थितीनुसार त्याला वागावं लागतं त्याच्या नकळत त्याला अनेक गोष्टी बोलाव्या लागतात कराव्या लागतात तसा तो वागतो बोलतो पण म्हणून माणूस म्हणून तो चुकीचा ठरत नाही आता पाटणकर आणि सुषमा यांच्या सोबत मला जगण्याचं आणखीन एक कारण मिळालं होतं
अण्णांना उद्ध्वस्त करणं, आजवर भाळून सग नाही, मी सुद्धा तेवढीच जबाबदार होते. अगदी शोभाच्या मृत्यूलाही मी जबाबदार होते. काय झालं काय अण्णा? आता आपल्यात जे काही आहे ना ते फार वेळ लपून राहणार नाही अण्णा. काय झालं? सगळ्यांना सगळं कळणार आहे अण्णा. अहो तुमच्या घरी सुद्धा कळणार. त्या शोभाला सगळं कळलंय. ती आता सगळ्यांना सगळं सांगून टाकेल अण्णा. आपण काय बोलतो, आपल्यात काय चाललंय, शेवंता ही मीच आहे हे सुद्धा कळलंय तिला. तुम्ही माझ्यासाठी त्या काशीला मारलंय हे सुद्धा कळलंय अण्णा तिला. चल अण्णा. अण्णा कुठे जात आपण? अण्णा अण्णा तुमका साथ मिळात, तुमची कामं होतली, सगळा सगळा चांगला होणार बघा आता. हा काय होया, हा नळ लावून घेतला असस की काय डोळ्यात? हा लगेच कसं काय पाणी येता? अरे आनंद अश्रू येते. आता माझी सगळी स्वप्न ही मशीन पूर्ण करेल. माझ्या सुषमाचं शिक्षण पूर्ण होईल, तिचं सगळं भलं होईल. आणि ना पैसे साठवून साठवून ना सुषमा मोठी झाल्यावर मी तिचं लग्न करेन. आता कुणावरही अवलंबून राहायची गरज नाही. किती दिवस या घरात रात्र नाही काढल्यात त्यांनी, मग विचारा कुठे काढल्यात त्या रात्री. विचारा यांना किती वेळा माझ्या घरासमोर येऊन गुडघे टेकलेत यांनी. किती वेळा या घरात आणण्याची वचन दिली आहेत मला यांनी. एवढं सगळं होऊन सुद्धा मी माझा मार्ग शोधला. मी मुंबईला जात असताना मला गाडीत ना उतरवून अख्ख्या गावासमोर माझी दिंड काढली. का केलं यांनी? का मला इथून जाऊ दिलं नाही यांनी? आता जोवर तुम्ही माझी बाजू घेत नाही, तुमचं माझ्यावर प्रेम आहे हे व्यक्त करत नाही, तोवर मला इथे राहता येणार नाही. राक्षसाच्या वासनेची भूक अजून शमली नव्हती. त्यांना या घराकडे यावंच लागलं. पण आता मर्जी माझी होती आणि अण्णा माझं प्याद. विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, पोस्टमॅनच्या मृत्यूची वाच्यता मी कुणाकडेच करणार नाही. खरंच सांगते मी, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि हा जो माझा गळा तुम्ही आवडलाय त्यात फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र द्या. अण्णा नायकांना पहिलो दगड जेव्हा उगारल्या तेव्हा या खेरड्याचे पाय कापूक लागले. दगड उगारलो तो मात्र परत कधी वाटेक गेलो नाही. या अण्णा नायकाची दहशत तेव्हा बघितल्यान गावान ती आजवर हा. अरे अण्णा नारळ देऊन इले कायमचो. अरे आपलं राखणदार मारलंय बघा, पडलो हा तुमचो राखणदार. अण्णा ताच करता जा त्याच्या मनात येता आणि एकदा त्याच्या मनात इला तर कोणच अडवू शकणार नाही, कारण अण्णा नायकाची ताकद.
की कोण गो तू ते कळाल पोराच्या नावा पुढे बापाचं नाव लावायचंय वचन दिलं आणि गेला पदरात टाकून हा बिडा इतकं दिन त्याला शोधत फिरते डोक्यावर छप्पर नाही माझ्या आणि अण्णा नाही की तर मजेत आज काय त्याला भेटल्या बिगर जाणार नाही मी बोलव त्याला बाहेर ए अण्णा नाही बाहेर ये कुठे आहेस तू नाही माझो माझ्या राणीला माझ्या हाताने तो दागिना घाल कर डोळे पाड आवाज काय करताय त्या रात्री भिवरीचा कलाम लावलाय कलाम जसा वाढता तशी त्याची मुळा त्या मड्या घट्ट धरून ठेवतात परत कधीच मानावर काढू देत नाही शांत हो शांत हो नाव काय त्याच पाटणकर साहेब या बघा पाटणकर साहेब पाटणकरच त्याका जाऊन सांगताय जमीन माझी हा अण्णा नायकाची आणि तुम्ही अण्णा नायका ओळखत नसलास तर आता अशी ओळख करून देते की पुन्हा विसरणार नाही अरे कुठे निघालास तरकाळी फोडूक आणि बंदूक शिकार करूची झाली तर अरे रागाच्या भरात पाटणकरकडे गेलोय खरं पण सावज हेरले नायकाने दिल्या आणि पोटातलं मूल पाटणकर फक्त मंगळसूत्राचा धनी झालो अशी किती पोरांची जबाबदारी घेणार होते घरातल्याची पण कधी जबाबदारी घेतली नाही मग सुषमा तर सुषमा बघ कोणालाय बाहेर औषिक भेटू नाही देणार भेटायला तुझ्या बापाशी जमला नाही या दारुगाड नाही जाऊ देणार तुम्हाला तुम्ही वाईट आहात काय तर तुम्ही माझ्या आईला भेटायला जा निघा तुमच्या घरी जा परत कधी जाऊ नका निघा सांगते ना सुषमा कोण आहे ग मनातल्या मनात म्हणायचंय या सगळ्या याच्यात उतरणारच पाटणकर फक्त नावात बाफा चेडू तर माझाच हा ना लय तोंड चालता तुझा ती नजर त्या रूप आणि राणी बनवीन तुका दागिन्यांमधून एके दिवशी घराकडे येशील खरच मला बी दागिन्यानं मडवणार होत ना शेठ ना शेठ नाही का नो नाही ठरू द्यायची सारखो सारखो धिंगा देणार नाही या अण्णा नायकान आजवर एवढी मडी गाडल्या कोण मारणार माका सात जन्म घेऊचे लागतले मग यो काशी काय जगणार होतो गेलो वाड्याचो हिस्सो मोकळ केलेल्या काशीची तिरडी याच वाड्यासून केली गरज नव्हती
शेवंताच्या गळ्यात पाटणकरच्या नावाचा मंगळसूत्र नव्हता, कपाळावर कुंकू नव्हता, पाटणकराची एकही आठवण शेवंताच्या अंगावर नव्हती. त्याच्यापाई दिसणारा शेवंता अधिकच चांगला दिसत होता. आता शेवंता फक्त अण्णा नायकाचा होता. माझ्यापासून त्याका कोण लांब करणार होता असा माका वाटायचा. आणि दुसरीकडे कुंपण शेत खायत होता. शेवंत या गावातीला त्याच्या घोवा वांगडा. पण घो गेलो तेव्हा शेवंताचो या गावासून बाहेर जाऊचो सगळे वाटो बंद झाले. पाया पडतोय. कारगासाचा प्रश्न आहे. उडत्या पक्षाची पिसा मोजणारो मी. माझ्या मागे काय चाललेला तर कळत होता. पण कोंबो कापूचो असलो तर आधी ते का पाणी पाजूचा लागता, खेळवूचा लागता. आणि वेळ इली की काशी पाटणकर शोभा आणि अण्णा हे सगळे दागिने माझ्यासाठी. वय यो डबो तुका काय वयत दागे. पण मग तुमच्या घरातली माणसं तुझ्यासाठी आणले. इतरांचा विचार करू नको. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच कळतय की तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत. उद्या हळद आणि परवा लग्न. मला खात्री होती अण्णा की तुम्ही मला अशा मोकळ्या गळ्यांनी लग्नात बसूच देणार नाही म्हणून. हे सगळं माझ्यासाठी आहे. दागिने देणार की नाही देणार? नाही नाही देणार दागिने. अण्णा अण्णा अहो आमची ऐपत नाही ऐपत नाही. इतक्या वर्षाच्या संसारात कधी चार दागिने नाही देऊ शकलो बायकोला. मग तुम्ही कसे घालाल दागिने? माझी बायको आहे कुमुदिनी कुमुदिनी कमलाकर पाटणकर. अण्णा 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 अण्णावर विश्वास नाही. तिच्यासाठी त्यांनी घरात चोरी केली. पण हे दागिने नायकांचे असत ते सहजासहजी कोणाच्या हाताक लागूक देऊसय नाही मी. आणि ह्या सगळ्या जपाक राखणदार असा आणि तरी पण कोणाचं वाईट हेतू असा ना तो घरातलो देवा तो कोणाचं हेतू पूर्ण करूक देऊचो नाही. आता ब काल रातच्या दागिने जाऊचे होते ना ते इले ना परत. हा हे काय असत? सकाळी काहीतरी जाताना दिसले. ठेवते अण्णांच्या बायकोला बोलवणार. त्यांनाच सांगते मेहंदी लावायला. काय? अरे मस्करी करते. इथे तुझ्याशिवाय आहेच कोण? तूच लाव मेहंदी. मी मग आता सगळं तुलाच करायचंय. घे लाव बघू. लाव. पैशांचं काय झालं? अरे तुझा शब्द म्हणजे माझ्यासाठी काळ्या दगडावरची रेग. टाळताच येणार नाही. पैशाची व्यवस्था झाली आहे. मग आता काय मुहूर्त बघतस? आण नाही आणतो थांब. अण्णा आले होते. त्यांना काय झालंय काय माहित. एकदम विचित्रच वागत होते ते. त्यांनाही कळत नसेल की ते नेमकं असं का वागतायत.
कधी कधी ना मला त्यांचं काही कळतच नाही. पाटणकरबाई तुम्ही एकदा सोंट्या, पण तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होणार आहे बघ. आणि हो, तुझी सगळी मेहंदी लावून झाली ना की मग आपण त्यावर ना साखर लिंबूचं पाणी लावूया, मग ती आणखीन रंगी. ए चल, या हातावर पण लाव पटकन. मागितले त्या माणसाच्या हातापाया पडलो तेव्हा एवढे पैसे हाताला लागले. मला वाटते तेवढ्यावर तुझं काम व्हावं. थांब अण्णा, त्या कागदावर सह्या करून जा. नुकसान होईल असा व्यवहार हा नेहमी कधीच करत नाही अण्णा नाईक. आपलं ठरलंय ना, अजून एक दिवस जेवणता अण्णा. अहो जा ना तुम्ही. अगो अहो जा म्हणते ना. अण्णा नाईक, जोवर तुझ्या वाड्यावर राज्य करत नाही तोवर या अंगावरची हळद उतरवणार नाही. तू सांग बर. माझा नाही, माझ आणि अण्णांच लग्न आहे. वय हो, माझ आणि अण्णांच लग्न आहे. लगीन असा, लगीन असा माझा अण्णांचा. नाही माझं नाही, अण्णांचं लगीन आता. तू जेवणाचा काय था बघ, मी करते त्या सगळ्या. दिने, ह्या लगीन अशा लग्नाचा साक्षीदार होणार असा जा लगीन आपल्या गावात पहिला कधीच झालेला नाही. ते म्हणूनच कोणी विघ्न आणू नये म्हणून असं आडवाट्याचं देऊळ शोधले. आता अण्णा दोन दोन बायलेवर वाड्यावर संसार करतलो. आता काय घालून बघत बसशील? मग काय करायचं? अरे हा कॅमेरा काढ असा. त्यातनं बघ, त्यातनं बघ. हा बघ, दिसतंय? होय दिसत. आता दाब बटन. या हा निघाला फोटो. असे फोटो काढायचे लग्नातले सगळे. काढशील बरोबर? होय. आजवर इतवर पोहोचू शकले, आता नवीन आयुष्याला सुरुवात करते. तुमचे आशीर्वाद असू दे. आयुष्यमान भाऊ.
अण्णा नाही आलेत अजून. लग्नाला एकटेच येणार आहेत की बरातीसाठी अख्ख्या घराला घेऊन येणार आहेत? बायकांचं माहित ना तुका, आधी दोघ तिघी जण येतील मग सगळं गोतावळो. एकदाच काय तर येऊचा, वाहन घेऊचा आणि जाऊचा. अगं असा बोलून कसा चलार? त्यांना येऊचा ना तेव्हा येऊ दे, काय नाही धावपळ होऊची. दत्ता हा ना मदती सरिता गावशी कळवलास ना लवकर येऊ सांगितलंय, तेवढीच तुका मदत. अगो मदत कित्या वयी, एवढी माणसं कित्या वयी मदती. हा काय लगीन हा काय साधा हळदी कुंकुता खुळो जेवलो काय? जेवाय माझे जेवाय सुरवलो तो हाक देते का मी वाढते. आता कोणचं लगीन लावतो? अरे कोणाचा? तुझा? नाही माझा नाही. मगे आठवे पतूर ना तू जेवून घे. नको ऐसा नको, लग्नाक जाऊचा जेव. बाजू ठेवून दे, भूक लागली की भूक भूक लागत. काय रे पांडू कसं अस? हा पाणी घेऊ यो बरो गावलो गजाली करू. डन येत आहे. अण्णा असत काय घरात? अण्णा नाही ना अण्णा नाही नाही. खै गेली तमाका काय माहीत. बरं खा तू. लग्नाजून आणलास? नाही रे. तुम्ही नाही गेलास लग्नात? नाही. मी जाणारच आहे. हा जेव जाणार आहे. हो कोणाचा लगीन असं? त्यांचा. त्यांचा कोणाचा? हा त्यांचा. त्यांचा म्हणजे पाटणकर बाईंचा? आणि कोणाचा? आणि अण्णांचा. आली लग्न घटी. आओ काका मंगळसूत्र द्या ना. अण्णा हे तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे, तुमच्या हाताने माझ्या गळ्यात घाला. अण्णा हे तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे, तुमच्या हाताने माझ्या गळ्यात घाला. अहो अण्णा बायको आहे आता मी तुमची, आणि वचन दिल्याप्रमाणे तुमच्या नावाचं मंगळसूत्र तुम्ही तुमच्याच हाताने माझ्या घरात घालणार. घाला बघू. अण्णा या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट पाहिली.
तरी तर बरं असस ना, दत्ता असा ना काळजी घेऊ. पण वाण ठेवू खयाना. मग त्यांची तोंडा कोण बंद करतला? भांडी वाजतात ना तशी त्यांची तोंडा वाजतात. पण चार माणसं जमली असत तर आवाज होतोलोस ना. हा काय त्या लवकर कर आणि त्यांना एकदा घालवून दी बघया. हो सा बोला नको, हळदी कुंकू केली होती. हा आता हळदी इली होत तर इतको आवाज आणखीन येतली ना, मग वाड्याचो वेंगुर्ल्याचो बाजार करतली. तुका त्रास होता ना तर कानात कापसाचे बोळे घाल. झालाच माझा. घ्या अण्णा. अण्णा आता तुम्ही पेढा भरवा पाटणकर बाई ना. अरे निने पाटणकर बाई काय, आता ते आपले वहिनी झाले, नाईक झालेत ते. अण्णा भरव पेढा. असं काय अण्णा, तुम्ही माझं नाव नाही घेणार? मी समजावीन ना सगळ्यांका. होय सगळे समजून घेतील, फक्त तुम्ही काय तो तुमचा निर्णय देवा. सरिता. हा येईल. काय तो विचार करा. काय गेल्यापासून गप असत नाही? सहजच. नक्की? होय. नतभाऊ नतभाऊ आता वरात येतली ना. कुणाची वरात? लगीना ना गेल्या. गप्रो तुका काय लग्नाची सपना पडतात? नाही हा लगीन वरात येणारा वाजंत्री येतले. हा लगीना. खुळवा नुसतो काय बडबडत राहता निघायचून. नाही हा लगीन हा वरात येणारा. वहिनी आता नवीन आयुष्याची सुरुवात होते. अण्णाला जसं हिंदू वहिनीनं सांभाळून घेतलं तसं तुम्हीही घ्यालच. अर्थात अण्णाचं तुमच्यावर जास्त प्रेम आहे. दोघी घरात सुखानं नांदा म्हणजे झालं. मी परत आल्यावर एकदा घरी येऊन जाईन. कुठे बाहेर जाताय? हो म्हटलं लग्न झाल्यावर सांगा. उद्या मुंबईला एक महत्वाची मीटिंग आहे, ती उरकून येतो. आत्ता गाडीत बसलो तर उद्या कोर्टात गाठता येईल. बरं येतो. बाटली होय तुका. नाही नको अण्णा, नको नको माका. असं असं कस घे घे. जेव घ्यायचं ना परत बाबा. ओ तुम्ही तरी सांगा ना एक. नाही आम्ही निघतो आता. सरिता सांभाळ स्वतः. वहिनी सांभाळा सरिता पण आणि तुमका पण. अहो आता माका काय सांभाळू सा. बरा आता ये वहा परत. आता एकदम बारशाकच. नाही नाही बारस घराकडे जातलो. हा सरिता आवशीन बघ संधी साधल्या.
अण्णा नाईकांच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. काय बोलतस या? आता माझ्या नावापुढे अण्णा नाईकांचं नाव लागलं. हळदी कुंकू लावा या नव्या नवरीला. ताई, तुमच्या कपाळावरचं कुंकू आयुष्यभर असं ठसठशीतच राहू दे. याची अर्धी जबाबदारी आता माझी आहे. आतापर्यंत लहान बहीण म्हणून मला सांभाळून घेतलं तुम्ही, यापुढेही सवत म्हणून नाही तर लहान बहीण म्हणूनच सांभाळून घ्या. आणि हो, आता अख्ख्या वाड्याची जबाबदारी फक्त तुमचीच नाही आ तर माझी पण आहे. या घरात माझो पण वाटो असा. छाया, बायांनो, तुमच्या पाया पडतोय मी. तुम्ही येवा आता. आम्ही पण निघतो आता. बाबा, बाबा ह्या सगळ्या बोलाची ही वेळ नाही. घरात घडतात हा सगळा विचित्र असा, पण ह्या सगळ्यात साशीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहू. हीच वेळ असा घरातल्या सुनेचा कर्तव्य पार पाडूची. घराचो हुमरो आणि सुनेची मर्यादा ओलांडू नको. आमचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी असत. येतो आम्ही. चल गो, येतो आम्ही. काय तमाशा लावलास हो? आले आणि देवदर्शन घेतलंच नाही. आलेच हा दर्शन घेऊन. आतापर्यंत शांत राहुलास, त्याचा काय परिणाम झालो तो बघतास ना. त्यांनी मका शब्द दिल्याने होतो. अण्णाने आतापर्यंत दिलेलो खायचो शब्द पाळला नाही आगे. खाई गेली ती औदसा. कुणीही माझ्या पाठीशी उभं राहणार नाही. फक्त एक तू आहेस जो माझ्या पाठीशी उभा राहशील. कारण फक्त तू बघितलंस या घरांनी अण्णांनी माझ्यावर केलेला अन्याय नाही विसरू शकत मी. या घराने माझ्या मुलीचा केलेला अपमान नाही विसरू शकत. तो प्रत्येक क्षण, जो प्रत्येक क्षण जगत होते मी अण्णांच्या सुडाची वाट बघत. काय पण बडबड येईन असं तुका वाटत?
करता बोलतय काय वजवून घेऊचा बोल म्हणजे आपलं लग्न खोट आहे का हे मंगळसूत्र जे तुम्ही माझ्या गळ्यात घातलंय हेही खोट आहे का अण्णा तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तेही खोट होत का माझ्या घरच्या पायऱ्या चिजवल्यात तुम्ही माझ्या या सौंदर्यासाठी आणि आता हे सगळं नाकारताय अण्णा नाही कुठे फेडाल ही पाप शकणार नाही लई बघितलेत अशो आणि यो खेळणा गळ्यात घातलं म्हणा मी काय तुका माझ्या घरात येऊ देईन माझी बायको म्हणून मिरू सांग ना तुका मग सांग काय पुरावा आपला लगीन झाला त्याचो आणून दाखव पुरावो उभो कर अख्खो वाडू तुझ्या नावावर करेन या सगळे जणा गडी म्हणान रोवतील जा आण पुरावा कोणाक सांगणार तू लगीन झालेला कोणाक सांगणार पुरावो हा पुरावो तुझा या सौंदर्य ना हा माका रोज थोडा 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 संपताना बघूचा मी माझ्या ह्या डोळ्यान बघणार माका मारू कित माका मारू कित नाही ना पुराव्यानिशी तुला फासावर लटकवलं तर बघ पुरावा म्हणाल अण्णा मी पुरावा नष्ट करणारा माणूस मी कसा पुरावा म्हणून उभा राहणार मला कल्पना होतीच असं काहीतरी होणार म्हणून मी मुंबईला जायचा घाट घातला आता वाट बघत बसू दे पाटणकर बाईला दुसरं पुरावं कोण रघु रघु उभं राहणार काय पुरावा म्हणार काय सांगणार कि लग्नात मी आंतरपाट धरल्यान म्हणार तुम्ही दमलेला दिसतात पाणी वया काय नाही नको गेली बाया एकदाची तुम्ही चालात अण्णा मी आणि रघु तुझे मित्र आहोत तुझं हित आम्हाला कळतं आणि तुझ्या फायद्याचीच गोष्ट आम्ही करणार एक पुरावा आहे पाटणकर बाईच्या माहेरचा माणूस माहेरचो चोंट्या
तू फेकलेल्या तुकड्यावर जिवंत राहिला आणि आता पाटणकर बाईच्या माग पुढं नाचतोय. अण्णा सावध राहायला हवं, सावध राहायला हवं. आता मी या गरीबाच्या घराकडे हा किती दहा वेळा शेवंताच्या घराकडे घुटमळत असले. तसं नाही तसं. मग एवढं पुळको कित्या शेवंताबद्दल तुका? अननु पुळको कसलो माणूस म्हणान मी. लय माणूस की कुठून कुठून भरले तुझ्यात सगळी भार काढते. शेवंताच्या मायरचा माणूस ना तू. अण्णा नायकाच्या वाकड्यात गेल्यास काय होता? तुझ्या इथल्या कोणाक कळणार? अण्णा मारतील मका. अरे काही नाही करणार ते. आपण वाड्यावर जाऊया. चल उठ. नको मारतील ते माका. पाटणकर बाईनो स्वतःची काळजी घ्यावा. जीवाक सांभाळा स्वतःच्या. अण्णा नाईक. अण्णा नाईक असत ते. अरे असेल तो अण्णा नाईक. पण तू बोलला होतास ना मला कि तू काय माझ्या पाठीशी. हे फोटो अण्णांचा पितळ उघड पाडणारे होते. आमच्या लग्नाचा सगळ्यात मोठा पुरावा चोंट्याकडे होता. एक मिनिट पाटणकर बाई, तुम्हाला कळते तुम्ही काय म्हणताय ते? काय? तुम्ही आता म्हणालात की अण्णा नाईक आणि तुम्ही लग्न केलं. हो पण हे त्यांना मान्य नाही. अण्णा नाईक आणि तुमचं लग्न झालं असेल तर तो कायदेशीर गुन्हा आहे. पहिली बायको जिवंत असताना दुसरं लग्न करणं यासाठी अण्णा नाईकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि पाटणकर बाई, तुम्ही या लग्नाला संमती दिली किंबहुना तुम्ही हे लग्न केलं म्हणून मी तुम्हाला अटक करतोय. पाटणकर बाई, अहो घरी एकटा असणारा माणूस कुठे कधी जाईल काय सांगता येतं का? अहो पण त्याच्या घरी ना सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. जणू काय हानामारी वगैरे झाली असावी. तुम्हाला कसं कळलं? संशय नाही, माझी खात्रीच आहे. अण्णा नाईकांनी चोंट्याचा जीव घेतलाय. तुम्हाला कसं कळलं? त्या घरात मला तसा एक पुरावाही दिसला. आता तो पुरावा नष्ट होण्याआधी आपल्याला तिथे जायला हवं. मी हात जोडते साहेब, तुम्ही आताच्या आता माझ्याबरोबर तिथे चला प्लीज. रणदीप गाडी काढायला सांगा. चला. हो थांबा थांबा. कुठं राहता? कसं रे चार घरा सोडून? काल इथे कसला आवाज आला होता का मारामारीचा? आम्ही तर रात्री नवाकत लाईट बंद करून झोपतो. अजिबात जाग येत नाही. नाही हो साहेब, दिवसभर शेतावर काम करतो. रात्री घेऊन झोपतो ते सकाळी डोळे उघडतात. निघा. रणदिवे आजूबाजूच्या घरी जाऊन चौकशी करा. येस सर. हा रुमाल अण्णा नायकांचाच आहे. ¶¶
कधी तुम्हाला पटलं? अण्णा नायकांनी चोंटेला नाहीस केलं, नाही मारलाय त्याला, जीव घेतलाय त्याचा. चला तुम्हाला मी आठ टाकू. चला अण्णा नाईक, चला. या घरातल्या माणसांना आता मी सुखाने जगूच देणार नाही. मला सांगा, मेलेला माणूस पोलीस स्टेशनला चालू दे? अरे बाबा, आता बाहेर काय करतोयस?